रामकृष्ण हरी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजेच जेजुरीचा खंडेराया। आणि आज माऊलींची पालखी खंडेरायाच्या भेटीसाठी जेजुरी नगरीमध्ये येत आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रभर माऊलींचं स्वागत मोठ्या उत्साहात केलं जातं। वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमधून ज्यावेळी पालखी पुढे जात असते ना त्यावेळी पालखीचं स्वागत केलं जातं। परंतु जेजुरीमध्ये मात्र माऊलींचं स्वागत थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं जातं। कारण इतर गावांमध्ये माऊलींच्या पालखीचं स्वागत फुलांची उधळण करून केलं जातं, परंतु जेजुरी नगरीमध्ये मात्र भंडाऱ्याची उधळण करत माऊलींचं स्वागत केलं जातं। असा हा माऊलींच्या स्वागताचा एक जबरदस्त सोहळा आपल्याला जेजुरी नगरीमध्ये आज पाहायला मिळेल। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाऊयात मल्हारी मार्तंडाच्या सोन्याच्या जेजुरीमध्ये पालखीचं स्वागत कशा पद्धतीनं होत आहे ते पाहण्यासाठी।
सध्या जेजुरीमध्ये आहोत आणि माऊलींच्या पालखीचं इथं स्वागत केल्यानंतर आपल्याला आपले हे काही छोटे सबस्क्रायबर्स इथं भेटले आहेत. तुम्ही पाहू शकता हे दोघंही आपल्या चॅनलचे नियमित व्ह्यूअर्स आहेत. त्यांनी इथं आल्यानंतर ओळख सांगितलं की ते आपले व्हिडिओ आवर्जून पाहत असतात. छान वाटलं यांना सगळ्यांना भेटून. आता आपण पालखी ज्या ठिकाणी विसावा घेतोय त्या ठिकाणी जाऊया. एकीकडे ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम, तर दुसरीकडे येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर करत भंडाऱ्याचे उधळण करत माऊलींची पालखी पोहोचली मल्हारी मार्तंडाच्या सोन्याच्या जेजुरीमध्ये. माऊलींच्या पालखीचं रथ तुम्हाला पाठीमागे दिसत असेल. जेजुरीचं जे पालखी तळ आहे त्या पालखी तळावरती माऊलींच्या पालखीचं आगमन झालंय आणि आता या ठिकाणी दर्शनासाठी पालखी जो तंबू आहे त्या तंबूमध्ये ठेवलेली आहे. आता आपण दर्शनासाठी जाऊयात आणि सोबतच जेजुरी शहरामध्ये या मल्हारी मार्तंडाच्या नगरीमध्ये पालखीमध्ये काय काय घडतंय हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल. तर चला मग आता जाऊयात आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी. दिंडी क्रमांक 116 मधील भाविक सुंदरबाई दशरथ कुरुंद हे नियंत्रण कक्षापाशी वाट पाहत आहेत त्यांना घेण्यासाठी यावे. वारीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली बरीच जीवभावाची माणसं भेटत असतात आणि तसेच माझे हे अतिशय जीवलग मित्र मला या ठिकाणी भेटलेले आहेत. तुम्ही पाहू शकता स्वामी सर आहेत, प्रवीण आहे, निलेश दादा परबत आहेत आणि विठ्ठल दादा आहेत. ही सगळी माणसं आपली फार जवळची माणसं आहेत. आज मल्हारी मार्तंडाच्या सोन्याच्या जेजुरीमध्ये माऊलींच्या पालखीचं आगमन झालं. खर तर वारी हा खऱ्या अर्थाने एक आनंद अनुभव आहे याची अनुभूती इथे आल्यानंतर मिळाली. कारण प्रचंड जोश, प्रचंड जल्लोष आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी माऊलींच्या पालखीचं आणि इतर मानाच्या ज्या काही पालख्या आहेत त्यांचं स्वागत मोठ्या दिमाखात होत असतं. परंतु जेजुरीमध्ये मात्र भंडाऱ्याची उधळण करत माऊलींच्या पालख्यांचं स्वागत होत असतं. प्रचंड उत्साह, प्रचंड आनंद हे सगळं काही आपल्याला वारीमध्ये अनुभवायला मिळतं. त्यामुळेच वारीशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरचे पुढचे व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. पुढचा जो मुक्काम असणार आहे तो वाल्हेगावामध्ये असणार आहे. महर्षी वाल्मिकींच्या पदस्पर्शानं पावन झालेली एक पावनभूमी म्हणजे वाल्हे, तिथला व्हिडिओ सुद्धा या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या व्हिडिओत इथेच थांबूयात. धन्यवाद. रामकृष्ण हरी.